हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायचित प्रणू चॅनलमध्ये. नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण अगदी मस्त आणि सोप्पा असा पदार्थ घेऊन आलेलो आहोत. तुम्हाला जेव्हा चपाती खायचा कंटाळा येतो किंवा घरी एखाद्या चपातीचा गोळा उरतो तेव्हा त्याचं काय करायचं असा प्रश्न पडतो, तर आज त्याचंच आपण अगदी मस्त असा पदार्थ बनवणार आहोत. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे गव्हाच्या पिठाचा एक गोळा घेतलेला आहे. आता नेहमीप्रमाणे आपण याची पोळी लाटून घेणार आहोत, फक्त ही पोळी आपण थोडीशी जाडसर अशी लाटणार आहोत. इथे आपण मस्त अशी पोळी लाटून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत लाल मिरची पावडर. अर्धा छोटा चमचा एवढी लाल मिरची पावडर टाकले, अगदी किंचित असं मीठ टाकलंय, कारण जेव्हा आपण कणिक मळतो तेव्हा त्यामध्ये सुद्धा मीठ असतं. त्यानंतर तीळ आणि ओवा टाकलेला आहे, आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता तुम्ही. आणि हे सगळं मिक्स करण्यासाठी थोडंसं तेल आपण यामध्ये टाकलंय. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्या पोळीवरती पसरवून घ्यायचंय. कडा सोडून द्यायचा आणि मध्यभागी हा सगळा मसाला व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. आता यावरती आपण चीज टाकणार आहोत. चीज ऑप्शनल आहे, तुमच्या मुलांना आवडत असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरीही चालेल, पण चीजने अगदी मस्त लागतं हे, त्यामुळे आपण इथे थोडंसं चीज टाकून घेणार आहोत. आता यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि अशा पद्धतीने ह्याच्या कडा आपल्याला फोल्ड करून घ्यायच्यात. आणि आता ही चौकोनी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. घरी कधीतरी एका पोळीचंच पीठ उरतं तेव्हा त्या पिठाचं काय करायचं हा नेहमीच प्रश्न पडतो सगळ्यांना. अशा वेळी तुम्ही हा पदार्थ घरी बनवू शकता. हे तुम्ही चहासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा नुसतंच खायला सुद्धा खूप छान लागतं. तुम्ही ह्याला मसाला पॉकेट वगैरे म्हणू शकता, कारण आपण ते चौकोनी आकाराचे बनवणार आहोत आणि त्यामध्ये स्टफिंग सुद्धा टाकलेलं आहे. ह्याला आता आपण कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण चौकोनी त्याला कट करून घेणार आहोत. व्यवस्थित साईज आपण याची ठेवलेली आहे. आता तेल गरम करून घेतले, आपल्याला हे पॉकेट्स फ्राय करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला एकच पॉकेट आपण फ्राय करून घेऊयात. मीडियम फ्लेमवरती आपण हे फ्राय करून घेणार आहोत. अगदी मस्त खरपूस असे बनतात हे वाले पॉकेट्स. इथे तुम्ही पाहू शकता एक मसाला पॅकेट आपलं बनवून तयार आहे. अशा पद्धतीने आता बाकीचे सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. हे गरमागरम खायला खरंच खूप अप्रतिम लागतात. तुम्ही चहासोबत सुद्धा हे खाऊ शकता, खरंच खूप छान लागतात. किंवा जर तुम्ही कुठे प्रवासासाठी वगैरे चालला असाल तर टिफिनमध्ये सुद्धा हे नेऊ शकता. खूप सोप्या पद्धतीने अगदी 5 मिनिटात आपले हे पॉकेट्स बनून तयार आहेत. दिसायला जितके छान दिसतात खायला तितकेच भारी लागतात. मुलं तर टॅमॅटो सॉस बरोबर सुद्धा खूप आवडीने खातील हे वाले मसाला पॉकेट्स, खूप छान लागतात खायला. खूप सोपी रेसिपी आहे. चला तर मग, कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.